हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये अमित शहांसोबत बैठक। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठकीचं आयोजन। मराठा आरक्षणासह दुष्काळ निवडणुकांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, देवगिरीवरच्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या सूचना। तर जरांगेंनी एकेरी बोलू नये, बैठकीमध्ये भुजबळांची भूमिका। अजित पवारांनी आरक्षण देण्यासाठी तंबी द्यावी, लाखो मराठ्यांसह ट्रकभर फुलं घेऊन सत्कार करू, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मुंबईत काय काय केलं, कुठे भाजी घेत होतात, कोणाचा बंगला हडपला, सगळं माहिती। जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। मनोज जरांगेंकडून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील मराठा कुणबी नोंदींच्या नामावलींची तपासणी, पुजाऱ्यांकडून घेतला आढावा। न्यायमूर्ती शिंदे समिती 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर, आज अमरावती तर उद्या नागपुरातल्या कुणबी नोंदींचा आढावा घेणार। जालन्याच्या अंबडमधील शिरढोण गावातून आमदारांना पिटाळलं, मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार नारायण कुचेंना गावकऱ्यांनी प्रवेश नाकारला। मराठा आरक्षणासाठी बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांना भेटणार, 26 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या अन्यथा रस्त्यावर उतरू, बच्चू कडूंचा इशारा। शिवसेना आमदार पात्रतेवर सकाळी 11:30 सुनावणी, सलग 3 दिवस सुनावणी होणार। 25-30 वर्ष वाघ कमळासोबत होता, मात्र आता नाही। शहरातील राजकारणाची स्थिती वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या लायकीची नाही, जहांगीर आर्ट गॅलरीमधील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार, बैठकीनंतर मराठा आंदोलकांचा विरोध मागे। अमरावतीच्या सिद्धपुरातील शिवरायांच्या फोटोची विटंबना केल्याची पोस्ट व्हायरल, आज 11 ते 3 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवा, खासदार अनिल बोंडेंचं आवाहन। ललितला ससूनमधून पळून जाण्यासाठी पोलिसांकडूनच मदत, ललितला पळता यावं म्हणून 3 तासांनी कंट्रोल रूमला दिली माहिती। नाशिकमधील सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प, महिन्याचा पगार आणि बोनस न मिळाल्यानं कर्मचारी नाराज, नागरिकांना मात्र मोठा फटका। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई, प्रमुख जलस्रोतांमध्ये गतवर्षापेक्षा कमी साठा, मराठवाड्यामध्ये भीषण समस्या। राज्यात उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा। एक दिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉकचा नवा नियम, एक ओव्हर संपल्यावर दुसरी ओव्हर 60 सेकंदांमध्ये सुरू करावी लागणार, अन्यथा 5 धावांचा दंड। 36 तासात डीप फेक व्हिडिओ हटवा नाहीतर परिणाम भोगा, डीप फेक व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना केंद्र सरकारकडून अल्टीमेटम। देशभक्तीच्या अभावामुळे विद्यार्थी परदेशात, शाळेतील विद्यार्थ्यांना महाभारत आणि रामायणाचे धडे देणार, एनसीईआरटीच्या पॅनलची शिफारस। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।